पंजाब व महाराष्ट्र कोऑपरेटिव बँकेचे खातेदार आणि ठेवीदार यांचे अडकलेले पैसे मिळावेत याच दृष्टीने तातडीने कार्यवाही करण्यात यावी या संदर्भात नेमण्यात आलेल्या आर्बिट्रेटरने मालमत्ता विकून निधी उभारण्यासंदर्भात तातडीने कार्यवाही करणे आणि नेमण्यात आलेल्या प्रशासकांनी ठेवीदार खातेदारांना दिलासा देणे आवश्यक आहे। या संदर्भात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडेही पाठपुरावा केला जाईल असे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले। माजी विधान परिषद सदस्य आणि काँग्रेस नेते चरण सिंग सप्राणी अडचणीत सापडलेल्या बँक खातेदारांच्या शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनानंतर या संदर्भात विधान भवन मुंबई येथे नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन आज दिनांक 30 जुलै 2020 रोजी करण्यात आले। यावेळी ठेवीदार आणि खातेदारांनी आपल्या समस्या मांडल्या। बैठकीस रिझर्व्ह बँकेने पंजाब व महाराष्ट्र सहकारी बँकेवर नेमलेले प्रशासक जेबी भोरिया, सह पोलीस आयुक्त राजवर्धन सिन्हा, पोलीस उपायुक्त परोपकारी आदींसह ठेवीदार आणि खातेदारांचे प्रतिनिधी उपस्थित होते। पोलीस तपास योग्य दिशेने सुरू असल्याबाबत ठेवीदार आणि खातेदारांनी समाधान व्यक्त केले। अनेक ठेवीदार हे ज्येष्ठ नागरिक असून त्यांना दैनंदिन खर्चासाठी तसेच गंभीर आजार झालेल्या खातेदारांना उपचार खर्चासाठी आणि अन्य खातेदारांच्या कर्जापोटीचे मासिक हप्ते यासाठी बँकेवरील प्रशासकाने योग्य मार्ग काढावेत अशी सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्या। ब्युरो रिपोर्ट, आरबीके टाइम्स, मुंबई।